दादा, अरे 7 दिवसावर आले लग्न, सगळी तयारी झाली, पण फर्निचरचं काय? गृह वस्तू भांडार, 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या 1000 व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात, फक्त गृह वस्तू भांडार मध्ये. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष नंदकुमार गागरे यांच्या संकल्पनेतून 21 जुलैला राहुरी शहरातील रघुनंदन लॉन्स या ठिकाणी भव्य रोजगार मेळाव्याचं आयोजन केलं गेलं. या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नहाटा होते. या रोजगार मेळाव्यात सुमारे 2000 पदं भरली गेली. 57 कंपन्यांच्या प्रतिनिधींनी युवक युवतींच्या मुलाखती घेतल्या. मुलाखतीनंतर 1000 युवक युवतींना नियुक्तीपत्र दिल्यानंतर उपस्थित तरुण तरुणींसह पालकांचे डोळे पाणवले होते. रोजगार प्राप्त करणाऱ्यांनी आयोजक युवक राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष गागरे यांचे आभार मानले. अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जो रोजगार मेळा आयोजित केलाय त्याला असा उत्तम असा प्रतिसाद मिळतोय आणि आमच्या युवकचे प्रदेशाध्यक्ष सुरजित चव्हाण साहेब या कार्यक्रमासाठी आले, त्यांनी मार्गदर्शन केलं. हा कार्यक्रम व्यवस्थित पार पडेल आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना नोकरी मिळतील अशी मला या मेळाविमित्त आशा आहे. रोजगार मेळा आपल्या तालुक्यात पहिल्यांदाच होतो आणि त्यामुळे जास्त प्रतिसाद आणि जास्तीत जास्त नोकऱ्या आहेत, वॅकन्सी आहेत, सगळ्यांना नोकरी मिळतील ही आम्हाला आशा आहे. आज भव्य रोजगार मेळावा आयोजित केलेला होता, मान्य दादांनी हा मेळावा आयोजित केला होता आणि इथं सगळे उपस्थित मान्यवर यांनी सगळ्यांनी आम्हाला जी संधी दिली रोज मिळवण्यासाठी रोजगार, असे असंख्य विद्यार्थी आहे की जे ज्यांना नोकरी नाही आहे काय, तसं दादांनी त्याबद्दल त्यांचं हे केलं, त्यांनी आम्हाला सगळ्यांना संधी प्राप्त करून दिली. वेगवेगळ्या कंपन्या बोलवल्या त्यांनी, 50-55 कंपन्या आलेल्या आहेत तिथं आणि त्याच्यात आमचं सिलेक्शन झालेलं आहे. मी MSc झालेली आहे आणि मला अलाइड रिसोर्स मेथड मॅनेजमेंट या कंपनीमध्ये माझं सिलेक्शन झालेलं आहे. सो मी सगळ्यांची ऋणी आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं राहुरी तालुका यांच्या वतीनं भव्य रोजगार मेळावा या ठिकाणी आयोजित केला होता. आज या रोजगार मेळाव्याच्या निमित्तानं मी इथं आलो होतो. हा रोजगार मेळाव्यामध्ये तरुणाचा उदंड प्रतिसाद या ठिकाणी पाहायला भेटलाय. आज एक स्तुत्य उपक्रम हा राहुरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं घेण्यात आलेला आहे. खरं तर एक आगळ्या वेगळ्या शुभेच्छा या राहुरीकरांच्या वतीनं त्या ठिकाणी आज दादांना दिल्या जात आहेत. कारण दादा हे नेहमी म्हणतात की सत्तेत आल्यानंतर सर्वसामान्यांचे प्रश्न सुटले पाहिजेत, महिलांचे प्रश्न सुटले पाहिजेत, तरुणांच्या हाताला काम भेटलं पाहिजे आणि आज राहुरीमध्ये एक वेगळा उपक्रम, त्यांच्या विचारावर चालणारा उपक्रम या ठिकाणी घेतलाय. त्याबद्दल राहुरीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मी अभिनंदन व्यक्त करतो. कार्यक्रमाचे अध्यक्ष बाळासाहेब नहाटा, पक्षाचे प्रांतिक सदस्य अजित कदम, पणन महासंघाचे अध्यक्ष दत्तात्रय पानसरे, उद्योजक सुनील गुट्टे, अच्युत जाधव, शहराध्यक्ष सुनील भट्टड यांनीही आपापली मनोगतं व्यक्त केली, तर सर्वांचे आभार युवक काँग्रेसचे अध्यक्ष नंदकुमार गागरे यांनी मानले. यावेळी व्यासपीठावर बारामती इंडस्ट्रीयलचे अध्यक्ष धनंजय जामदार, राष्ट्रवादी वैद्यकीय सेलचे जिल्हाध्यक्ष साईनाथ भगत, युवकचे जिल्हाध्यक्ष नंदकुमार उंडे, तालुका अध्यक्ष दिलीप जठार, निलेश शिरसाठ, अक्षय गोपाळे, सरपंच अर्जुन म्हसे, भाऊसाहेब ढोकणे यांसह तरुण तरुणींची मोठी उपस्थिती होती. सुहास जाधव सह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी, राहुरी. पोखरकर नेत्रालय, आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी. मोतीबिंदू, काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय. ठिकाण कीर्ती प्लाझा, एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर. संपर्क 81 08 17 63 65.